उरण तालुक्यातील कोप्रोली येथील बीव्हीजी प्रायव्हेट लिमिटेडच्या ग्लोबिकॉन लॉजिस्टिक मधील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्याअंतर्गत या संघटनेच्या नामफलकाचे उरणचे आमदार महेश बालदे यांच्या हस्ते मंगळवारी अनावरण करण्यात आलं. यावेळी महेश बालदे यांनी कामगारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असा विश्वास कामगारांना दिला. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या अनेक समस्या सोडविण्याचे काम होत आहे. त्याअंतर्गत संघटनेच्या कार्यावर प्रभावित होऊन बीव्हीजी प्रायव्हेट लिमिटेडमधील ग्लोबिकॉन लॉजिस्टिकमधील कामगारांनी जय भारतीय कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्याअंतर्गत संघटनेच्या नामफलकाचा अनावरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यावेळी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उरण तालुका कामगार आघाडी अध्यक्ष चंद्रकांत कडू, बामल लॉरी युनिट अध्यक्ष राजेंद्र ठाकूर, किशोर ठाकूर, कमलाकर कडू, वीरेंद्र ठाकूर, राज जाधव, विभागीय अध्यक्ष शशिकांत पाटील, वीरेश पाटील, मुकुंदे गावण, जयमाला ठाकूर, विजया ठाकूर, रंजना ठाकूर, शकुंतला पाटील, संजय म्हात्रे, राहुल पाटील, कृष्णा पाटील, कल्पेश म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. काम करणाऱ्या ग्लोबिकॉनमधल्या सर्व कर्मचाऱ्यांनी जो विश्वास आपल्या युनियनवर टाकला आहे, जितेंद्र घरत यांच्या सर्व सहकाऱ्यांवर टाकला आहे, आणि त्यांच्यासोबत मी, माझा पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि सर्वजण आम्ही प्रत्येक क्षणाला तुमच्यासोबत आहोत, हाच विश्वास तुम्हाला ठेवतो. तुमच्यावर अन्याय आणि अविश्वास कधीही होणार नाही, आणि त्याच्याकरता युनियन तर आहेच पण पूर्ण भारतीय जनता पक्ष परिवार हा सुद्धा कायम तुमच्यासोबत आहे, हा या ठिकाणी विश्वास देतो. तुम्ही सन्मान केलात, सत्कार केलात आणि सर्वजण ठळकपणे उपस्थित राहिलात आणि आम्हाला बोलवलं, त्याबद्दल तुमचा आभार मानतो. पुढच्या कुठल्याही समस्यांकरता कायम केव्हाही आम्ही तुमच्याकरता अविरत उपस्थित आहोत, हाच शब्द या ठिकाणी देतो. धन्यवाद.